नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। घरफोडीतील अट्टल चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले गजाआड। छत्रपतींच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 रोजी मोहाडीत शिवछत्रपती यशोगाथा नाटकाचे आयोजन। राजकारणात रणनीती लागते, माजी आमदार अनिल गोटे। भिवंडी येथील बसस्थानक विविध समस्यांचे माहेर घर। वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलीस सरसावले। राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेचे धुळ्यात होणार आगमन। आणि श्री इच्छापूर्ती काळेश्वरी देवीचा वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे वाटप। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज घरफोडीतील एका जणास ताब्यात घेत त्यास अटक केली। साक्री तालुक्यातील कढरी येथील विशाल धनराज मोरे असे आरोपीचे नाव आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून धुळे शहरासह परिसरात घरफोडीच्या घटना समोर येत होत्या। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी या घटनेमागील टोळीस गजाआड करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आदेशित केले होते। त्यानुसार सदर समांतर तपास सुरू असताना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना आरोपी विशाल मोरे हा साक्री शहराजवळील शेवाळी फाटा येथे येत असल्याची गुप्त बातमी मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी आपल्या पथकातील पोलीस कर्मचारी यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर शेवाळी फाटा येथे सापळा लावण्यास सांगितलं व याप्रसंगी आरोपी विशाल मोरे यास ताब्यात घेत अटक केली। त्यास विचारपूस केली असता त्याने दिघावे व बल्हाणे येथील देवेंद्र स्कूल येथे साथीदारांच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली व चोरीचा मुद्देमाल हा आपल्या शेतातील चाऱ्याखाली ठेवण्यात आला असल्याचं सांगितलं। ही कारवाई जिल्हा पोलीस अधिकारी चिन्मय पंडित, अपर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, हनुमान उगले, रफिक पठाण, सिद्धार्थ पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळ, राहुल साणप, दीपक पाटील आदींनी केली। घरफोडी चोरीचे प्रमाण वाढलेले होते। सदर बाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सो यांनी पोलीस निरीक्षक श्री बुधवंत सो राघुशा यांना सदर घरफोडी चोरींच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच इतर आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने मान्य पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत सो यांना दिनांक 7/2/2021 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विशाल भोये राहणार कडळी तालुका साक्री जिल्हा धुळे हा यास कोणत्याही प्रकारचा कामधंदा नसताना तो इतर साथीदारांच्यासोबत मोजमजा करीत आहे। त्या अनुषंगाने मान्य पोलीस निरीक्षक यांनी स्थापूच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून सदर आरोपी त्याची माहिती काढण्याबाबत सूचना केल्या। त्या अनुषंगाने स्थापूच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना विशाल भोये हा दिनांक 7/2/2021 रोजी शेवाळी फाटा या ठिकाणी येणार असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित विशाल भोये याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांची नावे सांगून त्याने दिघावे व बल्लाने या गावामध्ये असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये केलेल्या घरफोडी चोरीबाबत कबुली दिली व सदर चोरीमधून चोरी केलेला मुद्देमाल हा 95,250 रुपये रकमेचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे। तो पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपी यांना साक्री पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून साक्री पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी हा पुढील तपास करीत आहे। सदरच्या कारवाईमध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सो व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सो यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस हवालदार रफिक पठाण, पोलीस हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, पोलीस नाईक गौतम सपकाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सानप, सुनील पाटील, श्रीशैल जाधव व चालक पोलीस नाईक विलास पाटील, दीपक पाटील अशांनी मिळून केलेली आहे। सदर आरोपी यांच्याकडून आणखीन काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारतो। हिंदवी स्वराज
साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 11 फेब्रुवारी रोजी धुळे मोहाडी उपनगर येथील बीएसएनएल ऑफिस समोर शिवछत्रपती यशोगाथा या नाटकाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला। या आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्योग व्यवसायातच नव्हे तर सामाजिक धार्मिक कार्यात नावारूपाला आलेले मोहाडी येथील वालचंद बापू शिंदे, नगरसेवक राजेश भाऊ पवार, कुणालदादा पवार, पहलवान राजेंद्र वालचंद्र शिंदे, माता हिंगलाज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजूभाऊ सारफेटेवाले, योगेश शिंदे, अनिल शिंदे, प्रवीण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी मोहाडी उपनगर येथील ग्रामस्थ देखील उपस्थित होते। दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या या शिवछत्रपती यशोगाथा नाटकात जाणता राजा या कार्यक्रमामधील 38 कलाकारांचा गट तथा 32 घोडे हत्ती या प्राण्यांचाही समावेश असणार आहे। या नाटकाचा उद्घाटन कार्यक्रम खासदार डॉ सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, विद्यमान आमदार डॉ फारूक शाह यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। कार्यक्रमास विशेष सहकार्य पहलवान राजेंद्र शिंदे, राजेश पवार, किसन पांगे, विकास खरवंदळे, मनोज शिंदे, कुणाल पवार यांचे लाभले आहे। निर्माते नवचैतन्य रंगमंच मोहाडी तसेच एकता समिती मोहाडी यांचे सहकार्य लाभले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती त्यांचं आयुष्य हे कशा प्रकारे ते जगलेत आणि आजच्या समाजाला आपण आज कशा प्रकारे जगतोय, आपली मुलं ही कशा प्रकारे जगतायत याचा मला तुलनात्मक स्पर्धा या लोकांना आपल्याला दाखवून द्यायची की शिवाजी महाराजांसारखं जीवन प्रत्येकाने जगायला पाहिजे, तरच आपण या आपल्या देशाला स्वाभिमानात नेऊ असं। तर याच्यासाठी आम्हाला आमच्या गावाचे रहिवासी विनायक वालचंद शिंदे आणि राजेंद्र पवार तसेच आपले सुरेश आबा पानगे, सुरेश देवगावकर, कुणाल पवार, झालं तुमचं झालं ना, युवराज विनायक शिंदे अशा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं असून तरी सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहो। तरी आज 7/2/2021 रोजी आपला आपण या नवचैतन्य रंगमंचाच्या वतीनं या कार्यक्रमाचं सादरीकरण होणार असून तरी आज आम्ही या स्टेजचं भूमिपूजन करत असून तरी या कार्यक्रमासाठी आपली ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी जमलेली आहे। तरी आपण सर्वांनी जमलेली आहे, तरी येणाऱ्या 11 तारखेला आपण सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहो ही परत पुण्याच्या आग्रहाची विनंती। जय हिंद, जय महाराज। किती कलाकार आहेत या तुमच्या शिवचरित्र मानस मध्ये? 28 मुलं आणि 10 मुली असा जवळजवळ 38 जणांचा संच हे शिवाजी महाश्री स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती यशोगाथा या कार्यक्रम आपल्या समोर सादर करणार आहे। तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहो या आग्रहाची। राजकारणात रणनीती लागते, सुरुंग लावावी लागतात। दहशतमुक्त शिंदखेडा तालुका अभियान राबवित असल्याच्या पार्श्वभूमीवर मी गावोगावी सुरुंग लावित आहे। राजकारणातील भांडणं खालच्या स्तरावर नसावीत। 82 वर्षीय डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याने दुःख झालंय। आगामी काळात कोणीही गरीब व्यक्तीविरोधात खोटा गुन्हा दाखल केला तर धडा शिकवेन असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी दोंडाईचा दिला। दोंडाईचा येथे 17 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सभा असल्याच्या पार्श्वभूमीवर तयारी संदर्भात शुक्रवारी शहरातील दादासाहेब रावळ स्टेडियमला राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। त्यावेळी माजी आमदार अनिल गोटे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एनसी पाटील, नगराध्यक्ष डॉ रवींद्र देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, संचालक अमित दादा, शिरपूर राष्ट्रवादीचे नवलसिंग गिरासे, शरदचंद्र समितीचे अध्यक्ष गुलाब सोनवणे, उपाध्यक्ष नाजीम शेख, कार्याध्यक्ष भूपेंद्र धनगर आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते
मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही तुम्हाला सांगितलं मी पुन्हा सांगतो, काही लोकांना मला आठवण करून द्यावी लागते. त्याच्या मेंदूवर लवकर काय येते बबल सगळ माळी हा तळोजाला एक मोठा पहिलवान होता. त्या काळात फुल साईज फोटो होता वसंतराव नाईक साहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवल्याचा. कोणी बोलत नव्हतं. तो इतका बदमाश होता की भर बाजारामध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेटच्या बायकोचा मुका घेतला. मुका माहिती आहे ना, किस किस मराठी शब्द कमी घेत. आणि फ्लाईंग किस काय घेतला असा मिठी करून घेतला. आणि तो मॅजिस्ट्रेट विचारा निघून गेला. त्या दिवशी मी मला ठरवलं याचा बंदोबस्त करायला. माझी शरीर प्रकृती फार धडकड होती तेव्हा. बुलेट मोटरसायकल बकरीचं पिल्लू घेऊन जावं असं एका हाताने मी घेऊन जातो. माझ्या सहकाऱ्याला सांगितलं म्हटलं याला सरळ दाखवतो इंदा आता तर नको रे भाऊ कुठे तोडून फुकून येईल बघू ना म्हटलं काय होतं. माणसाने मरणाला कधी घाबरता कामा नये. माझ्या तरुणांना सांगले अरे नेपोलियन बोनापार्टचं चरित्र वाचा. त्या नेपोलियन बोनापार्टच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. नेपोलियन जग जिंकायला निघाला, त्याला सेनापती लढाईमध्ये नेपोलियन जवळ आला म्हणाला सम्राट ही तलवार 10 वर्षापूर्वी हातात घेतली अजून खाली ठेवलेली नाही. तेवढ्या याच्यामध्ये नेपोलियनने घोडा बाजूला घेतला आणि त्याला सांगितलं अरे 2 गोष्टी तू जगात कुठेही गेला तर तुझा पाठलाग सोडणार नाही. एक म्हातारपण आणि दुसरा मृत्यू. नेपोलियनने सांगितलं चल रणांगणावर असा पराक्रम करू की जगाचा इतिहास लिहिताना आपल्या नावाने पान लिहिल्याशिवाय इतिहास पूर्ण होता कामा नये. का नाही तुम्ही हा आदर्श ठेवत. तू जोपर्यंत तुमच्या मनाची अशी तयारी करत नाही तोपर्यंत तुमच्यावर अन्याय होत राहणार. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील बसस्थानक सध्या विविध समस्यांनी ग्रासलं आहे. बसस्थानकात कुठलीही सोय नसल्यामुळे प्रवाशांबरोबर येथील कर्मचाऱ्यांची देखील मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बसस्थानकाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. भिवंडी येथील बसस्थानकात रोज हजारो बस ये जा करतात, त्यात वाहनांसह प्रवाशांचीही संख्या मोठी असते. त्या तुलनेने बसस्थानकाचा विस्तार अद्याप झालेला नाही. सध्या तर बसस्थानकातील चौकशी कक्षात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर कक्षात लाईट तथा पंख्याची सुविधा नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना जीवावर बेतणारे काम करावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे बसस्थानकात मोकाट कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बैठक व्यवस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्यामुळे प्रवाशांसह येथील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदर बसस्थानकाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. 32वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 18 जानेवारीपासून सुरू झाले आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीनं विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रिक्षाच्या पाठीमागे पोस्टर लावून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. धुळे शहरात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाअंतर्गत रिक्षा चालकांना तथा आदी वाहतूकदारांना
वाहतूक नियमांची माहिती देण्यात येत आहे. वाहनांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याबाबत सूचनाही यावेळी दिल्या. मार्च 31 मध्ये सर्व वाहनांची तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी यांच्याकडून मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलंय. या मोहिमेत शहर पोलीस निरीक्षक सुनील भाबड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता राऊत, पोलीस उपनिरीक्षक DR माळी, कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, अजय साळुंखे, दिनेश देवरे, आरिफ शेख, रमेश वाघ, राहुल पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आज राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या वतीने निमित्ताने या ठिकाणी बारापत्तर या पॉईंटवरती या ठिकाणी जे काही प्रवासी वाहतूक करणारे जे काही जीप आहेत, काळीपुरी जीप, हे काही जीप चालक आहेत, काही ऑटो चालक आहेत, काही इतर भी नागरिक आहेत, यांना या वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच जास्तीत जास्त मध्ये वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गणवेशात राहावं, वाहतूक सुरळीत कशी चालेल, प्रवाशांची सुरक्षित वाहतूक कशी करता येईल, अशा पद्धतीने त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे. आणि जे कोणी या आवाहनाचं पालन करणार नाहीत, बेशिस्तवानपणे वाहन चालवतील, त्यांच्यावरती आम्ही कठोरपणे कारवाई करण्याचे धोरण ठेवलेले आहे. दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेचे आगमन दिनांक 9 फेब्रुवारी 2021 रोजी धुळ्यात होणार असून सर्वांनी उपस्थिती दर्शवावी अशी माहिती धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी केली. पक्ष संघटन वाढविण्यासाठी तथा कार्यकर्ते पदाधिकारी यांची संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परिवार संवाद यात्रेची सुरुवात दिनांक 28 जानेवारीपासून सुरू झाली असून या अभियानाअंतर्गत ही यात्रा 14 दिवसात 13 जिल्हे 82 मतदारसंघात जाणार आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष श्री जयंतजी पाटील साहेब यांच्यासोबत महिला प्रदेशाध्यक्षा सौरूपालिताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, युवती प्रदेश सक्षणा सरगर, समन्वयक सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी उपस्थित राहणार आहेत. यात्रेला सुरुवात झाली आणि 13 फेब्रुवारीला याची सांगता होणार आहे. या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष हे जे आहे जवळपास 13 दिवस 14 जिल्ह्यांमध्ये आणि 82 मतदारसंघामध्ये ही यात्रा जाणार आहे. खूप मोठी यात्रा आहे, पूर्ण विदर्भ आणि खान्देश यातून कव्हर केला जाणार आहे आणि या दरम्यानमध्ये 20 मतदारसंघावाईज बैठका सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे. या दौऱ्याचा आणि यात्रेचा खरा उद्देश आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या परिवारामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी कार्यरत आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा आणि त्यांच्या संदर्भामध्ये पक्ष बळकट कशा पद्धतीने करता येईल या संदर्भामध्ये या ठिकाणी त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. हा जयंत पाटील साहेब यांनी आखलेला अतिशय ध्येय आणि अभियान एक नाविन्यपूर्ण आहे. त्यांच्या ज्या संकल्पना आहेत की जसं की व्हर्च्युअल रॅली त्यांनी केली आणि पूर्ण महाराष्ट्रात दुसरं एक अभियान त्यांनी राबवलं की अभिप्राय अभियान, तशाच पद्धतीची वेगळी संकल्पना घेऊन जयंत पाटील साहेब येत आहेत. या ठिकाणी त्यांना खूप अपेक्षा आणि खूप गर्दी असावी, खूप मोठी मोठी सभा व्हावी असं अपेक्षित नाही, पण जे कार्यरत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत मग ते 50 असतील 100 असतील तेवढ्या लोकांशी संवाद साधण्यासाठी ते येत आहेत. त्या निमित्ताने आम्ही आपल्याला विनंती करतो की या संदर्भामध्ये आपण या बातमीला चांगली प्रसिद्धी द्यावी आणि कव्हरेज द्यावी, हीच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आपल्याला विनंती करतो. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य पालखी मिरवणुकीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शहरासह परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतल्याची माहिती विश्वस्त पार्वतीनंद गिरी यांनी दिली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील मालेगाव रोडवरील श्री इच्छापूर्ती काळेश्वरी देवीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमही राबविले गेलेत. त्यात रक्तदान शिबीर, पालखी सोहळा, महाआरती आदी उपक्रम राबवले गेलेत.
यावेळी श्री इच्छापूर्ती काळेश्वरी देवीला 56 भोगांचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला, तसेच उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा उत्स्फूर्त लाभ घेतला. कोणी येणार नाही म्हटले सर, पार्वती परशुराम चौघी धुळे केल्लम्मा मंदिर, त्याच्यानंतर इच्छापूर्ती काळूबाई मंदिर. आता आज वर्धापन दिन आहे, सालाबादाप्रमाणे यंदाही आपण देवीचा वाढदिवस साजरा करतोय. मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जमा झाले, तरी पण आपण कोरोनाचे सगळे नियम पाळूनच आपलं काम करतोय. आणि आधी माया शक्तीला एकच विनंती आहे की महामारी लवकर जाऊन गावगावची जत्रा वगैरे सगळं चालू झाली पाहिजे, सगळे एकजूट पुन्हा झाले पाहिजे. जे आपण सण साजरे करत होतो एकजुटाने, तसे सण आपल्याला आता पुन्हा साजरे करायचे. आई काळूबाईला हीच विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने आता सगळी मोकळीक सोडावी, जण जत्रा चालू झाली पाहिजे, हीच आमची विनंती. मी किंदन अखाडा महंत शिवलक्ष्मी पायल अंधगिरी. आज धुळे येथील इच्छापूर्ती काळूबाई मंदिर ट्रस्टचा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे, आणि वर्धापन दिनानिमित्त अनेक भाविक मंडळींनी इथे हजेरी लावलेली आहे. मागच्या गतवर्षी 2020 कोरोनासारख्या महामारीतून आपण सर्वांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे, आणि त्या संघर्षातून बाहेर पडून आई काळूबाईने सर्वांना तारलेला आहे. तसेच यापुढेही आई काळेश्वरीने सर्वांना या महामारीतून मुक्त करून पुन्हा एकदा सर्वांना सण सूद आणि एकमेकांच्या आप्तेष्टांच्या जवळ येण्याची मुभा द्यावी, आणि शासनाने सर्व नियमांना स्थगिती देऊन आलेल्या सर्व लसीकरणाच्या मोहिमेवर लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्व आपल्या नातेवाईकांना एकमेकांशी भेटण्याची आणि मोठमोठे सण साजरे करण्याची जी मुभा आहे ती मिळण्यात यावी, यासाठी काळूबाई ट्रस्टकडनं जवळजवळ सगळ्याच नियमांची आणि अटींची पूर्तता करून हा कार्यक्रम साजरा केला जातो आहे. आणि महामंडलेश्वर पार्वतीमाई जोगी यांच्या आधिपत्याखाली इच्छापूर्ती काळूबाई मंदिर ट्रस्टकडून आज आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना कोरोनाचे सर्व नियम पाळून सदरील कार्यक्रम पार पाडण्याची आमची सर्वांची इच्छा आहे, आणि लवकरात लवकर यावर निर्णय होऊन सर्वांना सण साजरे करण्याची मुभा मिळेल अशी आशा करते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडी. घरफोडीतील अट्टल चोरट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले गजाआड. छत्रपतींच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 रोजी मोहाडीत शिवछत्रपती यशोगाथा नाटकाचे आयोजन. राजकारणात रणनीती लागते माजी आमदार अनिल गोटे. भिवंडी येथील बसस्थानक विविध समस्यांचे माहेर घर. वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलीस सरसावले. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेचे धुळ्यात होणार आगमन. आणि श्री इच्छापूर्ती काळेश्वरी देवीचा वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे वाटप. याचबरोबर माताहिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.